नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायदेन, मुक्काम पुष्टपळसी, तालुका जिल्हा नाशिक. महत्त्वाचा अतिशय असा व्हिडिओ आहे आपल्या सर्वांसाठी आणि सगळ्यांना प्रेरणा देणारा असा व्हिडिओ आहे. सगळ्या शेतकऱ्यांना, सगळे शेतकरी सध्या खूप ओरडत आहे का पेरूचे रेट कमी झाले. फक्त एकाच फळशेतीवरती अवलंबून न राहता आपल्यासोबत समाधान भाऊ आहेत, चांदवड तालुक्यातील शेतकरी आहे. आजूबाजूला बघाल तर डोंगराळ भाग आहे, पाण्याची परिस्थिती बिकट आहे. बिकट परिस्थितीमध्ये हे जे शेतकरी हे जे मला भेटले, मी पहिले आज त्यांना भेटायला याच्यासाठीच आलो कुठले सरांसोबत, का फक्त त्यांच्याकडे पेरू तर आहे, पेरूच्या दोन व्हरायटी आहे, फक्त पेरूवरतीच थांबून न राहता त्यांच्याकडे ड्रॅगन, 8 वर्षापासून ड्रॅगनची शेती करताय. ड्रॅगनचे सगळे प्रकार त्यांच्याकडे आहेत. ड्रॅगन लागवडीचे जेवढे प्रकार असतात, म्हणजे रिंग पद्धत असते, त्याच्यानंतर ट्रेलीज मेथड असते, त्याच्यानंतर जेवढे त्या मेथडने लावलेले सगळे प्लॉट स्वतःचे आहेत. फक्त तेच नाहीये, पेरूच्या दोन व्हरायटी, रेड डायमंड पण आहे, तैवान पिंक पण आहे. त्याच्यानंतर खाली पण तुम्ही बघाल तर सीताफळाची पण त्यांनी लागवड केलेली आहे आणि उत्कृष्ट क्वालिटीच्या. इकडे जर या बाजूला बघा, उत्कृष्ट क्वालिटीचा द्राक्ष बाग, एक्सपोर्टलाच असतो त्यांचा द्राक्ष बाग पण, बरोबर. जे द्राक्ष बाग पण आहे, खजुराची शेती आहे इथं. सगळे व्हिडिओ मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. खजुराची शेती, फक्त 7.5 एकर फक्त क्षेत्र आहे त्यांच्याकडं. खजुराची आत्ता लागवड केलेले 3000 रुपयाचं रोप आणून खजुराची शेती त्यांनी केली. खजुराचे भाव सगळ्यांना माहिती आहे. तेच नाही आहे तर बोर, कोणतं बोर, रेड काश्मीरी ऍपल जे बोर आहे, अतिशय चांगल्या क्वालिटीचं, रेटही चांगले असतात, ते सुद्धा त्यांनी लावलेले. तेच न थांबता सफरचंद सुद्धा त्यांनी, सफरचंदाचे बरेचसे झाडं लावलेले आहेत. म्हणजे एवढ्या, आणि ॲव्याकडू सगळ्यांना माहिती आहे, बरोबर, सध्या प्रचलित असणारं हे पण त्यांच्याकडे आहेत. तर सध्या जी परिस्थिती चालू आहे, तर भाऊ तुम्ही सांगा शेतकऱ्यांना काय संदेश. शेतकरी सध्या फक्त कोणत्या टेन्शनमध्ये की आमच्याकडं ही परिस्थिती आहे, पेरूचे रेट डाऊन झाले, शेतकऱ्यांनी काय करायचं. तर शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, एक शेतकरी तुम्ही आमच्या माझ्यापासून सगळ्यांना संदेश हा तुम्ही द्यावा असं मला वाटतं. ठीक आहे, पहिले तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले याचे मला खूप आभार मानतो. इथले सरांचे पण वेळोवेळी मला खूप मार्गदर्शन असतं. आणि महत्त्वाची गोष्ट काय आहे, मी जे काम करतो आज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले तर माझं काहीतरी आहे, मला कळायला लागलं हे मला आज तुम्ही आल्यापासून मला जाणवलं. असं शेतकऱ्यांची परिस्थिती आणि ती बघता मला वाटलं एकाच याच्याकडे न धावता शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळी अभ्यास करावा, लावावं ते स्वतः लावावं. तर ती स्वतः सांगत त्यांचा मुलगा पण आहे त्यांच्या सोबतच. माझं पहिल्यापासून असं आहे का, मी एक शेती कधीच केली नाही, बरोबर. आणि माझ्याकडे 7.5 एकर क्षेत्र आहे, माझ्याकडे खूप क्षेत्र नाही, बरोबर. पहिले क्षेत्र किती, फक्त 7.5 एकर क्षेत्र आहे. आणि पहिले आमच्या फक्त कांद्याची शेती असे, बरोबर. त्या कांद्याच्या शेतीतून माझं पहिल्यापासून एक विजन होत, काहीतरी वेगळं करायचं, बरोबर. काय वेगळं करायचं ना, जे कोणाकडं नसेल ते आपण करायचं. पहिले मला 8 वर्षापूर्वी असं जाणवलं का, ड्रॅगन फ्रूट मध्ये चांगली परिस्थिती आहे लोकांची. आणि त्या परिस्थितीमध्ये 8 वर्षापूर्वी ज्यावेळेस कोणाला माहिती नव्हतं ड्रॅगन बऱ्यापैकी, मी 8 वर्षापूर्वी साधारणतः एक 30-35 हजार रुपये प्लॉट व्हिजिटेशन पंढरपूर असेल, औरंगाबाद असेल, असे 4-5 ठिकाणी व्हिजिट केल्या. आणि त्याच्यानंतर लागवडीचं मी नियोजन केलं त्यावेळेस, बरोबर. त्यावेळेस मी कर्ज काढून ती लागवड केली. आपण बोलता बोलता जाऊ म्हणजे लोकांना ते दिसेल पण बघा, आपण एकाच ठिकाणी. हा सांगा तुम्ही, मग लागवड केली आम्ही आणि त्याचं मला 3 वर्षानंतर त्याचं फळ मला कळलं का, ड्रॅगनमध्ये पैसे आहे, भेटत आहे पैसे, काही विषय नाही. माझ्याकडे द्राक्ष बाग पण आहे. बघा पुढचं फळ जे झाड आहे ते भाऊ काय सांगा त्याच्या. हे रेड काश्मीरी ऍपल बोर म्हणतो याला. किती दिवसापूर्वी लावलंय बघा याला, बोर पण दिसत आहे. 2 वर्ष झाले. 2 वर्षापूर्वी तुम्ही आता, हे बऱ्याच जणांना नाव माहिती नाही, हे तुम्ही कसं काय, हेच नाही बघा. इथून पूर्ण मी एकच झाड नाही दाखवत, हे यांनी लावलेले पूर्ण, म्हणजे हे आपण हे आसामला गेलो होतो, 8 दिवस मी आसामला जाऊन सगळ्या नवीन नवीन फळपीक, बरोबर, फळपीक निवडताना मी काय केलंय सर, महत्वाची गोष्ट, ज्या फळपिकाला पेस्टिसाइड कमी लागल, बरोबर, पहिली गोष्ट, बरोबर, म्हणजे लेबर कमी लागल, बरोबर. ह्या दोन गोष्टीचा पहिला विचार केलाय, पैसे कमी भेटले चालेल चालेल, पण त्याचा खर्च कमी झाला पाहिजे, हे पहिले डोक्यात घ्यास. आणि माझं तरुण शेतकऱ्यांनी हेच सांगणं आहे, कुठलीही फळ शेती करताना ज्याला प्रॉफिट किती यापेक्षा त्याला खर्च किती पहिले याचा विचार करा. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं तुम्ही हे, का आजकाल काय झालं, मला 10 लाख रुपये झाले द्राक्ष बागेचे, युट्यूबवरती फक्त येतात एवढे पैसे झाले, शिल्लक किती राहिले आणि तुमचे पेस्टिसाइडचे किती गेले, तुमची मानसिक टेन्शन काय आहे, या पहिल्या सगळ्या गोष्टीचं. आजही मी जी फळ शेती करतोय ह्याला मी, मला एकरी 2 लाख रुपये जरी भेटले तरी मला खर्च फक्त 10-20 हजार राहते, बरोबर. हा सगळ्यात महत्त्वाचा वेगळे आहे, मग
आणि याच्यातच आता आव्या कडूचा पण आपला जो विषय, आपण आव्या कडू जो आहे तर तिकडे आपण जाणार आहे लावण्याचा हेतू हाच होता माझा. आव्या कडूला पण पेस्टिसाइड लागत नाहीये, बरोबर, गोष्टी जास्त लागत नाहीये. आणि अमारे हे झाड हे 30-40 वर्षांची लाईफ आहे एकदा लागवड केल्यानंतर. आणि ह्या गोष्टीला परत हे द्राक्ष पिकाचं कसं आहे किंवा इतर पिकाचं कसं रिन्युवेशन आहे, दरवर्षी तो तेवढा खर्च वाढतो आपल्याला शेतीवर. आणि शेतीवरचा खर्च वाढल्यानंतर तेवढं उत्पन्न आलं तर ठीक आहे, नाही आलं तर काय. आणि याचं मार्केटिंगचं कसं मग आवाकडूचं? आवाकडूचं आज इथं आपण तिथं आता आवाकडूच्या इथंच जाऊ आपण डायरेक्ट तिथं. आपल्यासाठी लांब नाही, बरोबर, म्हणजे ते पण त्याचा तुम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे. आता आपण आवाकडूच्या तिथं जाऊ डायरेक्टली. आपणच मार्केटमध्ये नेणार ना, बरोबर, आपण नेल्याशिवाय मार्केट. बघा द्राक्ष तर तुम्हाला ही दिसताच, द्राक्षाची क्वालिटी बघा कशी आहे. द्राक्षाची डायरेक्ट सुपर क्वालिटी म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी मध्ये आणतात, म्हणजे द्राक्षाची सुपर क्वालिटी, बरोबर. हे बघा एक नंबर क्वालिटीचे द्राक्ष, हे झालं एक पीक. या इकडे आपल्याला परत इकडचं दाखवा. हे करता करता चिकू वगैरे तर आहेच आहे. आणि दुसरा हा प्रयोग तर हा तर कोणीच केलेला नाही भाऊ. ॲपल कुठून आणले होते तुम्ही? आसामवरून ॲपलचे झाडं आणलेले आहेत. आणि आता हे महत्वाचं जे आहेत की तुम्ही जवळपास 3000 रुपयाला अशी किती झाडं आणली होती? 60 झाडं आणलेले होते. कोणत्याचे आहेत? येलो खजूर आहे आणि रेड पण आहे, दोन्ही पण आहे. म्हणजे येलो खजूर, रेड खजूर, ज्याचे रेट एकदम जबरदस्त आहे. हा सुद्धा प्रयोग त्यांनी लगेच केलाय ड्रॅगन मध्ये. खाली त्यांनी ड्रॅगन आहे, ड्रॅगन मध्ये परत मिक्स खजूर पण केले आहेत. आणि ते चालतात याचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलाय. नुसतंच यांनी मी बघितलं यांचं की सर कोणतीही गोष्ट करताना नुसती करत नाही तर त्यांचा अभ्यास आणि हेच नाही. आता हे बघा हे कोणतं आहे तुम्ही सांगा, बऱ्याच जणांना माहिती नाही. आव्याकडू फक्त ऐकत असतात. आव्याकडूचे आपण 1-3 वर्षापूर्वी याची लागवड केली, 2.5 वर्ष आपण नवीन लागवड केली. साधारण 120 झाडांची लागवड केलेली बघ, 7-7.5 एकरचं क्षेत्र. आणि ते कसं रोपेत ते आपण 1000 रुपये. पुढचं सगळ्यात महत्वाचं आव्या कडू म्हणजे त्यांच्या क्षेत्रात बघा किती फळ पिकं दाखवली तुम्हाला प्रत्येक पक्याविषयी त्यांचा अभ्यास. आणि हे आता इथं याच्यामध्ये हे लावलेत बघा आव्या कडूचे हे जे आहेत ना, किती बाय कितीच आहे भाऊ हे? 15 फूट बाय 20 फुटाची. म्हणजे हे जे आहे हे या दोन ओळींमधलं अंतर किती आहे? 10 फूट. आणि याच्या सेंटरला तुम्ही सेंटरला घेतला? हा, बरोबर. हे आव्या काय आता हे तुम्ही लावताना काय विचार केला होता? आता फक्त बरेच जण म्हणतात मिक्स शेती आहे, हे काय विचार केला तो सांगा शेतकऱ्यांपर्यंत. विचार आज केला आहे का नवीन फळ, बरोबर, आणि नवीन पीक आहे. नवीन पीक असल्यामुळं आणि कुठलंही नवीन पीक मार्केटमध्ये आल्यानंतर 10-20 वर्ष 5 वर्ष त्याला कॉम्पिटिशन येऊ शकत नाही, बरोबर. पेरूचं सध्याचं जे झालं जर आपण आलो तर आपल्याला काय व्हायचे ते आपल्याला पैसे 100% मिळणार आहे. आणि याच्यात काय नाही. आणि महत्वाची गोष्ट काय त्याचे आज समजा 300-350 रुपये पर केजी त्याचा रेट आहे. आणि याच्या झाडाची किंमत किलोचं, बरोबर. आणि याचं एका झाडाचे आज आपल्याला पडले 1000 रुपये एक झाड पडले. परंतु आज पण बाहेर मार्केटमध्ये